सामना 5 षटकांचा आहे, पंच आपण याची नोंद घ्या का टीम मीटिंगला परवानगी नाहीये, या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. श्रीकांत भोपिया, पहिला चेंडू बॅटच्या मधोमध हा फटका ठोकलाय श्रीकांत भोपियाना. वेलकम सिक्स, पहिला चेंडू नो बॉल, अंपायर सिग्नल नो बॉल आणि हा बोनस 7वा. तर क्रिकेट प्रेमींचं लक्ष वेधतोय ही स्पर्धा सीपीएल धमाका. श्रीकांत भोपिया आक्रमण करण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, प्रयत्न तर जरूर केला जाईल, तितक्या वेगानं 2 धावा पूर्ण होतील. भावेश मुंडकर, उडव बिल्ली ग्रुप यांच्याकडून 200 रुपये प्रत्येकी कॅचला देणार असणार आहेत, तर मॅच कडे जरूर वळणार आहोत. क्रिकेट खेळामध्ये तुमचा संयम, तुमचा आत्मविश्वास हा खूप महत्वाचा असतो. तर मॅच कडे जरूर वळूया आपण. आक्रमणाचा प्रयत्न, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे जरूर चालला, क्षेत्रशिक चेंडूच्या मागे, तर भावेशला इथे संधी होती. तर राकेश भोईर यांच्याकडून पारितोषिक आले, जर ओमकार केनीनं 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज. यापूर्वी खलीवली ग्रुप कडून 5000 रुपये मिळाले होते, अर्धशतक ठोकलं होतं, फलंदाज होता रोहन परदेशीनं, थोडा स्पीडअप करायचं. तर श्रीकांत भोपी आपण पाहतोया विहान स्पोर्ट शॉपचे ते ओनर्स आहेत, आज क्रिकेटसाठी त्यांनी वेळ काढलाय आणि आज आपण त्यांची गोलंदाजी पाहतोय. छोटासा रनअप, चेंडू हवेमध्ये, भावेश आणि ही चेल सोडल्या. संधी होती 200 रुपये कॅश प्राइज पटकावण्याची, म्हणजे सागर अगदी उडव बिल्लीने 200 रुपये उडवले होते, ते फक्त झेलायचे होते, तरी संधीचा फायदा उठवता आला नाही. झेल तर नक्की होती, मात्र कुठे का होईना धाव पूर्ण केली, 19 धावा धावफलकावर गुणसंख्या पोहोचल्या ती 12. ओमकार केनी सलग 3 षटकारासाठी, राकेश भोईर यांच्याकडून 5000 आहेत, तर विक्की पाटील थोडा स्पीडअप करायचे, धावा येते धावफलकावर 11. आपण एक षटकार सुद्धा पाहिला, त्यानंतर कम बॅक करत असताना गोलंदाज श्रीकांत भोपी. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट नाव. खोलवारचा चेंडू, पायाचा वेध, LPW पायची इच्छा रूपानं पहिला धक्का. तर पहिला गडी बाद, 11 धावा असताना धावफलकावर 12. तर मॅच कडे जरूर वळूया, पहिल्या षटकाचा खेळ सुरू या. श्रीकांत भोपियाना आपण पाहतोय, पहिला चेंडू नो बॉल होता आणि त्यानंतर बेनिफिट, मात्र त्यानंतर व्हेरी गुड कम बॅक. 19 धावा धावफलकावर गुणसंख्या पाहिली तर संघाची 19 धावा येत्या 12. एकत्र येण्याची परवानगी नाहीये, संघ नायक या गोष्टींकडे लक्ष असू द्या, पंचांना आम्ही विनंती करू. तर नंद्या ग्रुप 5 बॉल्स 2 बॉल्स लेफ्ट. तर नंद्या ग्रुप चे नंदू भगत यांच्याकडून जर सुजित पाटील ना झेल टिपला तर कॅश प्राइज मिळणार 500 रुपयाचं कॅश प्राइज. सीपीएल धमाका प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये आम्ही हे पारितोषिक पाहतो. फुल टॉस चेंडू बॅटच्या मधोमध हा तडाखा, लांब लचक षटकार. तर जेव्हा गावच्या प्रीमियर लीगच्या स्पर्धा असतात ना, तेव्हा गावच्या खेळाडूंना बक्षीस कमवण्याची खूप संधी असते. 26 जानेवारीला जेव्हा आम्ही चिखले प्रीमियर लीगची स्पर्धा पाहिली होती आणि एका खेळाडूने तब्बल 12,000
बक्षिसांची लई लूट केली होती। तर कोणी जरी षटकारांची हॅट्रिक ठोकली तर राकेश भोईर यांच्याकडून 5000 रुपये असणार आहेत। आज बक्षिसांची लई लूट त्यांच्याकडून पाहायला मिळते। धावा इथे दहा फलकावर 18 गडी बाद झालेत 2। यस थँक्यू सागर। आणि इथे आपण पाहतो या स्पर्धेसाठी चीफ गेस्ट सन्माननीय किरणजी खानावकर यांचं आगमन झालंय। मी विनंती करतोय निवृत्तीची केणी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण किरणजी खानावकर यांचा सन्मान करावा। स्पेशल गेस्ट म्हणून आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी उपस्थित झाले। सीपीएल चिंचपाडा प्रीमियर लीग 2020-22 च्या शानदार पर्वामध्ये सन्माननीय अतिथी किरणजी खानावकर यांचं आगमन झालंय। त्यांचा विशेष सन्मान केला जात आहे। 40+ ग्रामीण याच मैदानावरती झालेली फार मोठी स्पर्धा, अनेक अडचणी आल्या त्या स्पर्धेमध्ये, परंतु अडचणींना तोंड दिला नाही तर तो सिनियर खेळाडू कसला हे शिकवणारी ती स्पर्धा होऊन गेली। आणि आज साध्या त्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सन्माननीय किरणजी खानावकर यांचं आपण आगमन पाहतो आणि स्क्रीनवरती त्यांचा विशेष सन्मान होत असताना, तदनंतर सन्माननीय हेमंतजी दरे साहेब पडग्यावरून आमचे विशेष भाऊजी म्हणून ज्यांची ओळख आहे हेमंतजी दरे त्यांचा सन्मान करण्याचं विश्वास पाटील यांना विनंती करतोय। आपल्या शुभ हस्ते आपण हेमंतजी दरे उर्फ भाऊजी यांचा सन्मान करावा। तर मॅच थोडी स्पीडअप करा, पंच खेळाडू खूप टाइम घेत आहेत। बघा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आम्ही विनंती करू, क्षेत्ररक्षण करणारा संघ या सन्माननीय अतिथींचा विशेष सन्मान सागरजी दरे यांचा हेमंतजी दरे यांचा सन्मान होत असताना आपण पाहताय। विश्वासजी पाटील यांचे शुभ हस्ते थँक्यू आपण आलात, आम्ही आपले आभारी। तसेच आपण पाहतोय आमचे सर्वांचे लाडके भाऊ प्रवीण पाटील वावंजे यांचा विशेष सन्मान करण्यासाठी मी सुधीर परदेशी यांना विनंती करत आहे। आपल्या शुभ हस्ते आपण प्रवीण पाटील यांचा सन्मान करावा। एकीकाळचे खुल्या स्पर्धेतील आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे स्क्रीनमध्ये आपण पाहू शकाल, प्रवीण पाटील उर्फ भाऊ अलीकडच्या काळामध्ये उत्तम दर्जाचे पंच म्हणून ज्यांना आपण पाहतो त्यांचा विशेष सन्मान होत असताना पाहिलात। यस बॅक टू क्रिकेट, ओ टू सागर। तर कॅश प्राइज अखेर मिळाले, उडो बिल्ली ग्रुप कडून पारितोषिक मिळाले 200 रुपयाचं कॅश प्राइज। तर एकूण धावा दाफलकर गुणसंख्या आपण इथे पाहूया, संघ पोहोचला 18। चला मी विनंती करेन आरुष आरु 11 आपण एकत्र येऊ नका वारंवार। सागर इथे मात्र फार मोठं बक्षीस आहे ते म्हणजे विराट 11 संघासाठी। जरी फलंदाज बाद होणारा फलंदाज ओमकार केणी जरी बाद झाला असेल, राकेश भोईर अर्थात चिंचपाडा टेनिस क्रिकेट मधील एक घातक फलंदाज राकेश भोईर यांचा आवडता खेळाडू आहे, स्पेशल खेळाडू आहे ओमकार जो बाद झालाय, तरी सुद्धा पण विराट 11 संघ जर जिंकला ना तरी त्या जिंकलेल्या संघाला 5000 कॅश प्राइज दिलं जाणार आहे राकेश भोईर यांच्या वतीने। सागर क्या बात है, आज बक्षिसांची खैरात राकेश भोईर यांच्या एटीएम मधून। युवा वर्गांचा खेळ इम्प्रूव्ह झाला पाहिजे, नवीन चेहरे सर्वांना पाहायला मिळाला पाहिजे, नव्या खेळाडूंचा कारनामा सगळ्यांना पाहता यायला पाहिजे। तर गोलंदाज सज्ज होणार श्रेयस केने, पहिला चेंडू काहीसा खाली राहिला, श्रीकांत भोपे यांचं षटक महागडं ठरलं, 18 धावा आल्या त्यामध्ये 2 सफलता मिळाल्या। आता एकूण धावा दाफलकावरती गुणसंख्या पाहिली तर एकूण धावा आहेत त्या 18। तर फलंदाज आपण पाहतोय सागर आणि तेजस भोपे, स्ट्रायकरला खेळायला तेजस भोपी, तर गोलंदाज श्रेयस केने सज्ज होणार। लॉंग रनअप आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट न मारा करेल। खोलवारचा चेंडू पायाचा वेद यास आउट, पंचांचा इशारा आलाय, पायची चरुपण, आणखीन एक धक्का, 3 गडी बाद, 4 गडी बाद झालेत। अंधेरी उंधेरी कुलाबा किल्ला करता नाही एकच कल्ला, गोपारू अलिबागचा एकच कल्ला, हा मुंबई पुण्याला सांगायला हवा, गो अलिबागची न्यारी हवा, गो खारी अलिबागची गार गार। तर गडी बाद झाले आतापर्यंत 4 धावा येत्या 18 सामन्यातील पहिलं 17। मॅच नंबर 5 तुम्हाला पाहायला मिळते विराट 11 विरुद्ध आरुष आरु 11 या संघानं, आणि टॉस जिंकलाय आरुष आरु 11 या संघानं। विराट 11 हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करतोय। मागच्या सामन्यामध्ये रोहन परदेशीनं अर्धशतकी खेळ केला, रोहननं 50 धावा या स्पर्धेमध्ये ठोकल्या आणि त्याने 5000 ची कमाई केली खलिवली ग्रुप कडून।
आता सामना मध्य कुणी तीन चेंडू मध्य तीन षटकार मारा आणि राकेश भोईर यांच्याकडून 5000 पारितोषिक असणार आहे। श्रेयस तयार कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात। ही संधी होती, अशा संधी कधी सोडायच्या नसतात, मात्र क्षेत्ररक्षकांना केलेली चूक हा बेनिफिट जरूर मिळणार आहे। एक धाव वेगाने पळून काढले, एकूण धावा दाखल कर गुणसंख्या पाहिली तर 19 गडी बाद झाले, 4 धावा आहेत 19। गोलंदाज सज्ज होणार श्रेयस केनिया, समोर फलंदाज उभा आहे तेजस भोपी आणि आतिश केने, तर स्ट्रायकरला सज्ज होईल सागर। बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑफ कडे, क्षेत्ररक्षक तैनात। या सिंगल मिळणार आहे, एकने धावफलक पुढे सरकेल, एकूण धावा धावफलकर गुणसंख्या पाहिली तर संघ पोहोचला 20-0। गडी बाद झाले, 4 धावा आहे ते 20। सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, 5 षटकांचा पूर्वार्ध, किती धावा जमवणार विराट इलेव्हन हा संघ। तर गोलंदाज तयार श्रेयस केने, धावा येते धावफलकावर, टोटल स्कोर 20-0। कुठेतरी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल। किरण एक सामन्यामध्ये सर्वांची मन जिंकली, रोहन परदेशीने जिंकल्या, आता पाहिजे या सामन्यामध्ये किती धावसंख्या सेट केल्या जातील। तर श्रेयस केने स्लोअर वन, चेंडू स्ट्रेट होता, कुठलाही टर्न नव्हता, पहिल्या चेंडू मध्ये धावा आल्या 18 आणि आता श्रेयस ने व्हेरी गुड कम बॅक, धावा दिला फक्त 2। ओव्हर टू डीजे। तर मॅच कडे जरूर आपण वळणार आहोत। उमेश भोईर सर आम्हाला माहिती देत असताना या स्पर्धेमध्ये तब्बल 102 विकेट आउट झाल्या आतापर्यंत। पहिला विकेट घेतला होता वीरेंद्र मुंडकरनं, त्यानंतर 50वा विकेट घेतला सुलभ केनीनं, 100वा विकेट घेतला श्रीकांत भोपे यांना मान मिळाला स्पर्धेमध्ये, त्यांनी 100वा विकेट घेतला। आणि त्यानंतर आपण पाहूया 150वा विकेट कोण घेणार, 150। खूप चांगली माहिती, पहिलं सत्र आपण इथे पाहतोय, विराट इलेव्हन हा संघ इथे बॅटिंग करतोय, आरुष आरु इलेव्हन हा संघ याने टॉस जिंकलाय, 2 षटक संपली, धावा इथे दाफलकर 20, 5 षटकांचा पूर्वार्ध। दोन्ही संघातील फलंदाजांना सुवर्ण संधी, राकेश भोईर यांच्याकडून 5000 रुपया, 3 षटका ठोकले तर, मगाशी रोहन परदेशीनं अर्धशतक झळकवलं आणि 5000 रुपये त्याला मिळाले। मी मगाशीत म्हटलं गावची जेव्हा प्रीमियर लीगची स्पर्धा असते तेव्हा बक्षिसांची लयलूट कमवण्याची ही संधी असते फलंदाजांना, आणि आता 4 गडी बाद झालेत, धावा येते 20। तर गोलंदाज सज्ज झालाय श्रीकांत भोपी। ऑफ ब्रेकचा चेंडू गॅप मध्ये खेळला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा धडपडतोय, मात्र चेंडू सी मारेशीच्या बाहेर, हा एक चौकार। डीचे मॅडी पुष्पा सिनेमातील सॉन्ग होत, गाण्याचा अर्थ कुणालाही समजला नाही आजपर्यंत, मात्र गाणी सुरू झाल्यानंतर सर्वांना ठेका घ्यायला लावणारा गाणं आहे। 18 श्रेयस केनीनं दिल्या 2 धावा आणि आता ओव्हर नंबर 3 पाहतोय, पूर्वार्धामध्ये खेळत असताना विराट इलेव्हन हा संघ, आरुष आरु इलेव्हन हा संघ सुद्धा आपण पाहतोय, टॉस त्यांनी जिंकलाय। तर फलंदाज सज्ज होणार आतिश केनी आणि त्याला साथ देणारा सागर आहे। गोलंदाज श्रीकांत भोपिया राईटा मोर्द विकेट न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक हा झेल घेऊ शकले नाही, चित्र आपण मैदानावर पाहिलं तर जरूर तितक्या वेगाने धावा पूर्ण केला आणि एकूण धावा दाफलकावर 27 रन्स ऑन बोर्ड, 27 धावा आहे, थोडा फास्ट क्रिकेट खेळा।
खेळण्यासाठी सज्ज होणार आतिश केनी पुढचा चेंडू पायाचा वेध उसले घेणारा चेंडू या चेंडूवर कोणती धावसंख्या नाही या डॉट बॉल एकूण धावा दाफलकर गुणसंख्या पाहिली तर संघ पोहोचलाय 27 थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस श्रीकांत भोपे यांच्या पहिल्या षटकामध्ये आपण 18 धावा दिल्या त्यानंतर गुड कमबॅक केलं श्रेष्ठ फक्त 2 धावा दिल्या आणि हे तिसरं षटक आहे विराट 11 विरुद्ध संघ आपण पाहतोय आरुष आरू 11 वाऱ्याचा वेग भरपूर आहे आणि आपण इथे पाहिलं आज फलंदाजांनी आपली दादागिरी निर्माण केली सीपीएल धमाका ही स्पर्धा पाहतोय संपूर्ण चिंचपाडा गावातील युवा वर्ग पुरुष वर्ग एकत्र झाले या प्रीमियर लीगचा आनंद घेण्यासाठी तर गोलंदाज तयार श्रीकांत भोपिया ओव्हर द विकेट ना बॅटच्या मधोमात हा चेंडू डीप स्क्वेअर ले गोल क्षेत्र घेतोय चेंडू पकडतोय एक धाव पूर्ण मॅच कडे वळूया आपण आक्रमणाचा प्रयत्न चेंडू चालला ऑन साइडला क्षेत्रशक उभा आहे 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होणार आणि या 2 धावा मिळणार आहेत तर अमोल केनीला येते खास करून पारितोषिक येणार आहे जेव्हा अमोल केनी खेळण्यासाठी येतील मैदानावर त्यांना षटकारासाठी 2000 कॅश प्राइज आहे तर एकूण धावा दहा फलकावरती 30 हॅलो तर सागर एक महत्वाचे अनाउन्समेंट आपण करतोय येणाऱ्या आगामी काळामध्ये याच मैदानावर काळ भैरव लेदर बॉल टेनिस लेदर बॉल असोसिएशनच्या माध्यमातून याच मैदानावर पीपीएल पनवेल प्रीमियर लीग 2020 चं आयोजन करण्यात येणार आहे त्या स्पर्धेची पूर्व चर्चा आणि पूर्व तयारी सध्या चालू आहे नक्कीच म्हणजे लेदरची येणाऱ्या आगामी काळामध्ये याच मैदानी पनवेल प्रीमियर लीग ही होणार आहे सागर फार मोठी मी म्हणेन ही मेजवानी असणाऱ्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच खूप चांगली माहिती लेदर क्रिकेटची खऱ्या अर्थाने पहिली स्पर्धा असेल आयोजकांचा आपण खूप चांगली संकल्पना आहे धन्यवाद देऊया धावा 30 आणि खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूकडे चांगली गुणवत्ता आहे ना त्याला सिद्ध करण्यासाठी फार मोठा हा प्लॅटफॉर्म असणार आहे आणि या स्पर्धेची पूर्व कल्पना हवी असेल आणि या स्पर्धेचा स्पर्धेमध्ये जर ऑफिशियली तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं असेल तर कपिल परदेशी यांच्याशी आपण संपर्क साधू शकता कपिल परदेशी चिंचपाडा यांच्याशी आपण संपर्क साधू शकता फार मोठं मी म्हणेन हे अनाउन्समेंट आहे येत्या आगामी काळामध्ये पनवेल प्रीमियर लीग चिंचपाड्याच्या मैदानावरती 2020 लेदरच्या मॅचेस ऑर्गनाईज केल्या जाणार आहेत तर सर्वांना महत्वाची ही सूचना दिली जाते आणि एक जाहीर मी आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा चिंचपाड्याचे कपिल परदेशी जे आहेत ज्यांच्याकडे आपण नक्की संपर्क साधू शकता ओव्हर टू कॉम्बॉक्स थँक्यू तर 3 षटकांचा खेळ संपलाय धावा इथे धावफलकावर 30 गोलंदाजाला यश केनी पहिला चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक नाही ना ते आणि थोडी मिस फील होते तर खोलवरचा चेंडू धावेसाठी संघर्ष आपण इथे जरूर पाहिलाय थोडस आपण बॅटिंग साईडचा विचार केला तर विराट 11 हा संघ थोडासा अडकळतोय सुरुवात मात्र चांगली झाली त्यानंतर आपण इथे पाहिलं श्रेयसनं कमबॅक करून दिला आता श्रीकांत भोपेनं थोडं कमबॅक केलं आणि थोडं त्यानंतर जे आपण बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर थोडासा बॅकफुटला फेकला गेलाय 5 षटकांचा सामना आहे धावा येते 33 गोलंदाज सज्ज होणार यश केनियम ओव्हर नंबर 4
दोन चेंडू चा खेल समाप्त झाला, एकूण धावा इथे धावफलका व 33। समोर खेळण्यासाठी सज्ज होणार तेजस। ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे। दोन धावेसाठी प्रयत्न होणार आणि या दोन धावात इतक्या वेगाने पूर्ण, दोन धावेने संघ पुढे सरकेल आणि एकूण धावा धावफलकावर 35। 35 रन्स। यश केनीचे षटक पाहतो, यश केनीने आतापर्यंत तीन चेंडू फेकले, त्याने वैयक्तिक धावा दिल्या 5। श्रेष्ठ व्हेरी गुड कम बॅक केलं होतं। तर यश केनी गुड कम बॅक, सुपर बॉलिंग, आरुष आरु 11 संघासाठी तो योगदान देतो यश। तर डॉट बॉल, फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस, धावा इथे धावफलकावर 35। यश केनी तयार होणार, समोर फलंदाज उभा आहे ओव्हर द विकेट ना। चेंडू स्ट्रेट होता आणि बॅट्समन आउट, विकेट नंबर 5। 5 गडी बाद झाले, धावा इथे 35। सागर, चिंचपाडा प्रीमियर लीग आहे, चिंचपाडाच्या मैदानावरती स्पर्धा चालू आहेत आणि या गावचा इतिहास आहे। आतापर्यंत आपण या गावच्या इतिहासाची पाने उलटून पाहिलीत ना, तर गेले कित्येक वर्ष या गावाला परंपरा आहे चकड्यांची। पण 1968 सालचा जो गतवर्ष गेल्या अगोदरच्या स्पर्धेमध्ये उल्लेख केला होता, तेव्हा सुद्धा फार मोठी या विभागामध्ये सर्वात मोठी चकड्यांची मी म्हणेन शर्यत इकडे आयोजित केली जायची। आणि आज आपण पाहिले तर आतिश पाटील असतील, विपुल केणी असतील, तदनंतर प्रदीप केणी असतील, फार मोठे चकडे शौकीन आहेत आणि महाराष्ट्राच्या मोठमोठ्या चकडे वाल्यांपैकी काही चकडे वाले हे चिंचपाडा गावातील आहेत। हा सुद्धा सांगणारा इतिहास आहे या गावचा सागर। नक्कीच प्रसाद, चकडा शौकीन हा फटका जरूर पाहायला मिळाला आणि ही संधी होती, थोडी इजा झाली असेल बोटाला, झेल घेण्याची संधी होती। आक्रमक क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न जरूर होता आणि इथे आपण पाहिलं थोडी इजा झाली, झेल घेतलाय का? यस, बॅट्समन आउट। तर प्रसाद खूप चांगली माहिती दिली का, बैलगाडा शर्यत नाथ फक्त आणि फक्त एकच बैलगाडा शर्यत, आणि बैलगाडा शर्यत शौकीनांचे काही डायलॉग सुद्धा लोकप्रिय आहेत, आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल। बऱ्याच वेळा जेव्हा सोशल मीडियावर बैलगाड्या शर्यतींचा डायलॉग्स तुम्हाला पाहायला मिळतात, करतो तो नाद आणि जिंकतो तो मन। सागर, क्रिकेट खेळणं सोपी गोष्ट आहे, परंतु शर्यती सारखा खेळ खेळणं हे साध्या सुध्या माणसाचं काम नाही, खरं जिंकली आणि जिंकली माणूस लागतो। क्या बात है, डीजे मॅडी सुद्धा बैलगाडा शर्यतचे शौकीन आहेत। तर एकूण धावा धावफलकावरती गुणसंख्या पाहिली तर 35 आहेत। आज आपण पाहतो या स्पर्धेसाठी आमचे प्रवीणजी पाटील अर्थात भाऊ यांच्या वतीने या स्पर्धेला 1000 आर्थिक पाठबळ मिळालं आहे, थँक्यू सो मच। आणि आमचे खानावकर दादा यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 2500 आर्थिक पाठबळ मिळालं, हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत। कारण आज गावची प्रीमियर लीग आहे, परंतु आपण वेळ तर दिला, स्पर्धेची शोभा तर वाढवलीत, शुभेच्छा सुद्धा दिला त्याने, आर्थिक पाठबळ सुद्धा, तुमचे मनपूर्वक आम्ही धन्यवाद देतो सागर। नक्कीच, 5 ओव्हर इन प्रोग्रेस, 5वा षटकाचा खेळ प्रगतीपथावर, गोलंदाज झालाय कल्पेश मुंडकर, राईट अ मोर द विकेट। ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रशिकाचा 7 लाभत नाही, चेंडू लॉंग स्टॉपला, अंपायर सिग्नल येईल, अंपायर सिग्नल नो बॉल आणि प्लस या 4। तुमचं होत आली नावाला तुमच्या टीम आली,
ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात शीट लोक. तुम्ही तर चार्विक निर्वी इलेव्हनच्या संघनायकाला विनंती करतो आपल्या खेळाडूंना घेऊन आपण पॅव्हिलियन कडे यायचं, ही आपल्याला विनंती करतोय. कल्पेश मुंडकर थोडासा लाईन आणि लेन भरकटतोय. अक्कू टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळून काढेल, जिथे क्षेत्रक्षक उभा आहे, चेंडू पकडतोय. सिंगल मिळणार आहे. एकूण धावा धावफलकावर गुणसंख्या पाहिली तर संघ पुढे सरकलाय, आणि एकूण धावा धावफलकावर गुणसंख्या पाहिली तर 42 रन्स आहेत. समोसा वाले यांचं सुद्धा इथे आगमन झालंय, आणि या मैदानावर यांची उपस्थिती ठरलेली असते. कल्पेश मुंडकर पुन्हा एकदा सज्ज होईल. नितेश भुईर, अमोल केनी आले होते, त्यांना सुवर्ण संधी होती, मात्र हा चेंडू 6 धावेसाठी षटकार. तर आतिश केनीच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. 6 धावेने संघाची धावसंख्या ती धाव फलकावर 48 रन्स. सामना पाहायला मिळतो तुम्हाला आरुष आरोई 11 विरुद्ध विराट 11. तर विराट 11 हा संघ फलंदाजी करतोय. चार्विक निर्वी 11 या संघाला विनंती आहे. त्याचे संघनायक आहेत, संघनायकाचं नाव आहे. चार्विक निर्वी 11च्या प्लेयर्सना विनंती करतो, नाश्त्याची सोय आपली केलेली, आपण पॅव्हिलियन कडे जायचंय. जो स्टँड आहे बसण्याचा, तिथे आपली नाश्त्याची सोय केली. चार्विक निर्वी 11च्या सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतो. तर एकूण धावा धावफलकावरती 48. सारा नक्ष 11 संघाला सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. तर गोलंदाज सज्ज होणार. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षक उभा आहे. सिंगल मिळाली, 2 धावेसाठी निघालेत. आणि इथे आपण जरूर पाहिला, 2 धावा तितक्या वेगानं पूर्ण झालेत. तर या 2 धावेच्या मदतीनं एकूण धावफलक धावफलकावर गुणसंख्या आपण इथे पाहिली तर संघ पुढे सरकलाय. प्रथम फलंदाजी करत असताना विराट 11 हा संघ 50 रन्स कम्प्लीट, 50 धावा पूर्ण झाल्यात धावफलकावर. ब्लाइंड स्ट्रोक चेंडू हवेमध्ये, क्षेत्रक्षक चेंडू खाली आणि गॉन कॅच. पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झालाय, आणि एकूण धावा धावफलकावर गुणसंख्या पाहिली तर संघ पुढे सरकलाय. एकूण धावा धावफलकावर 50 आणि 51 धावांचं टार्गेट. तर नेक्स्ट मॅच होणार आहे तर विराट 11 विरुद्ध आरू 11. यातून जो संघ जिंकणार त्यांची लढत असणाऱ्या सारा नक्ष 11 या संघाविरुद्ध थर्ड मॅच लूजर आणि फोर्थ मॅच विनर यांच्यामध्ये फाईट होणार आहे. 51 धावांचा टप्पा ओलांडायचा. सामना कोण जिंकणार, मॅच कडे जरूर वळणार आहोत. येणारे 30 चेंडू आणि 51 धावा या ऐकूया आपण पुढचा आवाज मराठीच्या आमच्या अप्रतिम समालोचक प्रसाद भोईर, जे खऱ्या अर्थाने चिंच पाडायचे जावई आहेत. आणि जावयांना मान दिलाच पाहिजे, जावयांना मान दिलं नाही तर कोंबडा कापता येणार नाही असं म्हटलं जात. आणि आता होळी सुद्धा आलेत आणि मॅडी सुद्धा जावई आहेत, तरी म्हटलं का जावई बापूंची घट्ट जोडी. तर भाचेत नंतर जावई, हे रिलेशन जपावं लागतं. आणि आज या स्पर्धेला त्यांनी अमूल्य वेळ दिला, आयोजकांवर असलेलं प्रेम. तर मॅच कडे जरूर वळूया आपण. 51 धावांचा टप्पा ओलांडायचा मेन स्क्रीनवर आपण पाहतोय चिंचपाडा प्रीमियर लीग CPL धमाका. आनंद घेत असताना क्रिकेटचे चाहते, चला क्षेत्रक्षण लावून घ्या लगेच. विराट 11 हा संघ क्षेत्रक्षण लावून घ्या. तर जाऊया आपण DJ मॅडी यांच्याकडे. मला दाऊनी शिवनेरी किल्ला राय
आलो. यस थैंक यू. आज या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहणारे आमचे वावंजाचे प्रवीण पाटील उर्फ भाऊ, तदनंतर हेमंतजी दरे पडगे भाऊजी, तदनंतर किरणजी खानावकर यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. तर जाऊया दुपारच्या सत्रामध्ये जिथे दुपारचे 3:36 होतात. आपण पाहतोय सीपीएल धमाका 2022 या स्पर्धेचं एक शानदार आयोजन. विशेष कौतुक करेन ही पर्वणी, या वर्षाची पर्वणी ज्यांनी खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला दिली अशी. विलास भगत, दिनेश केणी आणि ओंकार केणी व ग्रामस्थ मंडळ चिंचपड, या सर्वांचा मनपूर्वक आभार. खरं तर आयोजकांच्या भूमिकेमध्ये ही 3 नावं आहेत, विलास, दिनेश आणि ओंकार. परंतु या 3 नावाच्या पाठीमागे जे अप्रत्यक्षरित्या कार्य करणारे इतर जे पडद्यामागचे कलाकार आहेत ना, त्यांचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल. विशेष कौतुक म्हणजे जी लाईव्ह टीम असेल, अंपायर टीम आहे किंवा कॉमेंटेटर, हा जो खऱ्या अर्थानं जो डिपार्टमेंट आहे ना, जो स्पेशली ज्यांनी सांभाळला आणि 3 दिवस ज्यांची लेखणी चालते असे निस्वार्थी भावनेने काम करणे, याच गावचे आणि रायगड जिल्ह्यातील आणि ठाणे जिल्ह्यातील फार मोठं गुणलेखामधील नाव आहे. मी तर म्हणेन उमेश भोईर, यांचं सुद्धा विशेष कौतुक करावं लागेल. जाऊया मैदानाच्या दिशेने, दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. स्लोअर डिलिव्हरी, थोडासा फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू अपेक्षेपेक्षा नक्कीच खाली ठेवला होता गोलंदाजाने, परंतु दिशा योग्य नव्हती, त्यामुळे इथे मात्र दशा झाली कारण चेंडू आला आव्हान तर धावा संख्येने सुरुवात केली जाते. 51 धावांचं टार्गेट आणि ते अचीव करण्यासाठी सुरुवातीची जोडी मैदानामध्ये आली आहे. प्रीतम केणी आणि आदर्श मुंडकर. पहिला चेंडू अव्हांतर, दुसरा चेंडू सुद्धा अव्हांतर आला. 51 धावा आणि त्यापैकीच सुरुवातीच्या 2 चेंडूवरती सलग 2 अव्हांतर चेंडू फेकलेत विकी पाटील यांना. यावेळचा चेंडू अगदी सरळ टाकला होता, ऑन साईडला खेळला जातोय, गवताला झिंझिणी आणणारा फटका येतोय. सिंगल मिळते इथे आणि हा सिंगलच्या धावसंख्येनं मी म्हणेन ऑफिशियली धावसंख्येला सुरुवात झाली आहे. 3 धावा होत आहेत. सामना जर आपण पाहिला तर विराट 11 विपक्ष आरुष आरोही या 2 संघांमध्ये सामना चालू आहे. लुजर वर्सेस लुजर ही मॅच चालू आहे. पाहूया यातून कोणता संघ विजयाकडे मार्गक्रमण करणार, करण्याचा हा प्रयत्न आहे. सलग मी म्हणेन अजून या षटकातील 3रा अव्हांतर चेंडू. गोलंदाज कुठेतरी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करताना दिसतोय. माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच आहे, योग्य त्या दिशेने मार्गक्रमण करताना जर दिशा चुकली ना तर पदरामध्ये अपयश पडत असतं. दिशा फार महत्वाची आहे, त्या दिशेनं चालणं आणि प्रयत्न करणं. यावेळेस मात्र दिशा योग्य आहे. अगदी खोलात टाकलेला चेंडू बॅट्समन हेलिकॉप्टर लुक देण्याच्या नादामध्ये आपण पाहिले, मिस जज झाले. परिणामतः चेंडू मात्र यष्ट्यांचा वेध घेतोय, फलंदाज होतोय क्लीन बोल्ड. पहिला फलंदाज होतोय बाद इथे, तर नक्कीच इथे पहिला फलंदाज बाद झाला. आणि आजचा दिवस तर जवळजवळ सरत चाललाय, ओढ आली राहिली ती म्हणजे उद्याच्या दिवसाची. आणि त्यामध्ये उद्याचा दिवस जर आपण पाहिला तर शुक्रवारचा दिवस आहे आणि उद्याच्या दिवशी नक्की दुपारच्या भोजनाची पूर्वतयारी कशी असावी, तर याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा मी देईन. पूर्वतयारी अशी आहे, उद्याच्या मांसाहारी जेवणासाठी प्रवीणजी गोंधळी यांच्या वतीनं 2000, अनिल भोईर यांच्या वतीनं 2000, निकेश पाटील यांच्या वतीनं 2000, महेंद्र ढमाळे यांच्या वतीनं 2500, घातक ग्रुपच्या वतीनं 4000, निवृत्ती केणी आणि योगेश केणी यांच्या वतीनं तब्बल 10 किलो मटण, मनोज भोईर यांच्या वतीनं 2500, श्याम पाटील यांच्या वतीनं 1000 व काल भैरव वॉटर सोल्युशन यांच्या वतीनं पूर्ण 3 दिवस स्पर्धेसाठी लागणारं पाणी, पूर्ण शुद्ध पाणी फ्री देण्यात आलं. आणि खलिवली ग्रुपच्या वतीनं सुद्धा वेगळं योगदान आहे, फार महत्वाचं योगदान. या सर्वांचं राहिलं मनपूर्वक यांचे आभार मानतोय. आणि सर्वांना विनंती आहे, सर्वांनी जोरदार टाळ्या देऊया. उद्याच्या मांसाहारी जेवणाची व्यवस्था केलेली या सर्व व्यक्तींचं मनपूर्वक आपण आभार मानूया. आणि जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे आला एक चौकार. येस, चौकाराला भारत मुंडकरने जर सामना जिंकवला तर दर्पेश केणी यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाणार आहे. कॅश प्राइज जमा सुद्धा आहे, सध्या डिपॉझिट केले गेले.
धावा संख्या जर आपण पाहिली 51 चा पाटला करताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात 8 धावा, एक बाद 8 अशी धावा संख्या आहे, एक बाद 8। जुने आलेले खेळाडू नक्कीच फार मोठी आठवण या मैदानाची आहे, विचार करायला गेला तर गेले कित्येक वर्ष, काही काही तर पूर्ण आयुष्य मी म्हणेन या चिंचपाडा गावामध्ये काढले, आणि आयुष्यातील काही दिवस किंवा काही वर्ष हे फक्त आता त्यांना शहरीकरणामध्ये घालवायचे आहेत, पण माणूस जगत असताना शेवटी उरतात त्या फक्त फक्त आणि फक्त आठवणी, आणि आठवणींना उजाळा दिलात ना तर तुमच्या आयुष्यामध्ये असणारी संकटच सुद्धा तुम्हाला विसर पडतो, आणि त्या सुखद धक्क्यामध्ये तुम्ही जगत असता। अशा अनेक घडामोडींना खऱ्या अर्थानं उजाळा देणारी स्पर्धा म्हणजे ही सीपीएल आहे। फुल टॉस यावेळेस म्हणतात ना दगडी चाल, आणि त्यामधील ते वाक्य चुकीला माफी नाही, फुल टॉस, आणि इथे मात्र लगावला षटकार। महाराष्ट्राचा पाया झाला महाराष्ट्राचा पाया, आई भवानीच्या कृपेन राजा झाला शिवराया, आई भवानीच्या कृपेन राजा झाला शिवराया। बीमर साठी रिव्ह्यू घेतला जात आहे पंचांच्या वतीनं। फर्स्ट कॉल नो बॉल आहे, आणि ते मात्र गोलंदाजाने थर्ड अंपायर रिफर केलाय, पाहूया थर्ड अंपायर रिफर केला जातोय दीपक पाटील सर। बऱ्याच वेळा मी स्पर्धेला असताना आलेला हा अनुभव आहे, अनुभव सर्वात मोठा गुरु आपण म्हणतो, आणि तो अनुभव पणाला लावणं आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं योग्य तो निर्णय देणं, बऱ्याच वेळा अनुभव आला दीपक पाटील सरांचा। हाईट फॅक्टर साठी ते मात्र बीमर पंचांनी दिलाय, आणि पाहूया थर्ड अंपायर रेफर केला जातो आणि दीपक पाटील सर ते जज करतायत, बाकी सर्व फक्त बघ्याची भूमिका करतील, कोणाचा टाचणी पडल्याचा आवाज सुद्धा आला पाहिजे, पिन ड्रॉप सायलेन्स प्लीज, पाहूया काय निर्णय असेल। सध्या निर्णय गुलदस्त्यात आहे, टेक्निशियन टीम सध्या ऑफिशियली वर्क याच्यावरती करत आहे, साईप्रीत लाईव्ह अँड टीम प्लस थर्ड अंपायर दीपक पाटील सर याच्यावरती इथे मात्र जज करतायत, नक्की काय असेल निर्णय हे जज केलं जात आहे। चेक चेक अगदी ऑपरेशन थिएटर मध्ये ऑपरेशन चालू असताना बाहेरील जे सिग्नल असतात ना ग्रीन आणि रेड त्याच्यावरती जसं लक्ष लागावं तसंच लक्ष, येस इट्स अ नो बॉल, नो बॉल, 6+1 7 मिनिट आहेत प्लस नेक्स्ट डिलिव्हरी फ्रीट असेल। धावा संख्या जर आपण पाहिली तर आता मात्र होत आहेत विकी पाटील महागडे ठरतायत, एक बाद 15 स्थिती आहे, पहिले षटक अजूनही संपलेलं नाहीये। यावेळचा चेंडू बॅकफुटला येऊन पुन्हा एकदा पंच केला आहे, आपण पाहिला तर डीप स्क्वेअरकडे चेंडू येते, सिंगल मिळते, डबल साठी प्रयत्न, फार मोठी प्रत्यक्ष ही पाहायला मिळते, अगदी मुंबई पुणे मेगा हायवे जसं लांब लचक तसंच हे षटक म्हणावं लागेल उमेशजी, जे षटक संपण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागते, तब्बल 3-4 अव्हांतर चेंडू आलेत या षटकामध्ये, त्यामुळे तब्बल 10 वेळा चेंडू रिलीज करावे लागतील। यावेळचा चेंडू आडव्या बॅटनं खेळला जातोय, शॉर्ट तडव्यांमध्ये चेंडू आलाय, स्टॉप करेपर्यंत अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते, त्यातील डोळ्यातलं काजळ जसं चोरावं ना चेंडू वाघमारे तसाच हा मात्र प्रेम वाघमारे तसाच मात्र हा चेंडू आहे, तिथे नजरे समोरील चेंडूची एक धाव पळवून काढली, सिंगल मिळते, धावा संख्या एक ने वाटते, धावा संख्या होते 17 धावा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 51 पाठलाग करत असताना इथे मात्र आरुष आरोही 11 संघाची धावा संख्या होती, एक बाद 17 धावा, एक बाद 17 अशी धावा संख्या होती। तुमच्या आठवणी
हिंदुस्थानाच्या नकाशातला रंग बदलणारे सामर्थ्यशाही सत्ता केंद्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या छत्रपतींना पुन्हा एकदा पुन्हा जन्म घ्या हे सांगणारं सुमधुर संगीत डीजे मॅडी या ज्या माध्यमातून वाजलं जात आहे कल्पक बुद्धीचे असणारे डीजे मॅडी यांचं विशेष कौतुक पुन्हा एकदा करूया आणि जाऊया क्रिकेटच्या सोनेरी दुनियेमध्ये जिथे मात्र चालू आहे सामना विराट इलेव्हन विपक्ष आरुही आरुष इलेव्हन या दोन संघांमध्ये पुढचा गोलंदाज येतोय नाव आहे अमोल केणी शॉर्ट पीस आहे ऑन साइड ला ड्राइव्ह केलाय सिंगल ला प्राधान्य ओमकार केणी अतिशय झपकन वेगाने चेंडूवरती येतोय सिंगलने फक्त संभावत हा मानावा लागलाय सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या पोहोचली जाते ती म्हणजे 18 वर या अगोदर जर आपण पाहिला तर सूरज भोईर 9 आव्हान तर 9 चेंडू टोटल एका षटकामध्ये ज्याने हाताळले होते कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये विकी पाटील यांनी मात्र आपला प्रथम क्रमांक लावलाय तब्बल 10 चेंडू त्यांनी रिलीज केले एका षटकामध्ये हे लेखाजोखा आम्ही सांगण्याचं एकमेव कारण आहे उमेश भोईर त्यांच्यामुळेच आम्ही सर्व काही सांगू शकतो एक उत्तम दर्जाचा अव्वल दर्जाचा गुणलेखक म्हणून ज्यांची ओळख का आहे हे तुम्ही नक्कीच या स्पर्धेतून पाहू शकाल रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न आहे येस येस आणि मात्र इथे एक्सपेरिमेंट थोडासा अंगाशी आलाय चेंडू निर्धाव येतोय चेंडू निर्धाव आलाय धाव संख्या स्थिर आहे धाव संख्या आहे 18 धावा 1-18 सामना जिंकवला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे बॅट्समन भारत साठी क्या बात आहे भारतचा हा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरतून खेळलाय क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू निघून चाललाय सीमा पार चौकार तुझ्या रूपात पलकी निघाली मानाची शिरडी गावाला पलकी निघाली मानाची शिरडी गावाला 19व्या शतकामध्ये हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई ही एकात्मतेची शिकवण देणारे खऱ्या अर्थाने साईबाबांना आठवण करून देणारे हे साईबाबांची आठवण करून देणारे सुमधुर संगीत आपण ऐकलं अकूट टप्प्याचा हा झेल क्षेत्ररक्षकाने मिस केला परिणाम तर चेंडू निघून गेलाय लॉंग ऑन सीमा पार चौकार थँक यू डीजे मॅडी अमोल केणी थोडासा महागडा ठरतोय रिव्हर्स स्ट्रोक यावेळेस मात्र सक्सेस होतोय बॅट्समन भारत मुनकरच्या बॅट मधून आलेला आणखी एक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चौकार दुसरा फलंदाज ठरलाय हा रिव्हर्स स्ट्रोक लगातार 3 चौकार लगवणार आहे आणि हा चेंडू निधाव येतोय भारत मुनकर हा सामना जिंकून देत आहे तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी आहे पण इकडे मात्र हा सामना विराट इलेव्हन संघ जिंकतोय तर राकेश भोईर यांच्या माध्यमातून 5000 कॅश प्राइज दिलं जाणार आहे जबरदस्त बक्षिस इथे लागली जात आहेत आणि आपण पाहताय संध्याकाळच्या काळात येस आपण पाहतोय ओम टोटल स्कोर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या आहे 30 धावा विजयासाठी फक्त 21 धावांची गरज उरली आहे विजयासाठी फक्त 21 धावांची गरज उरली आहे 21 धावांची गरज आहे चेंडू पाहिले तर 18 बाकी आहेत 18 चेंडू 21 धावाचं समीकरण आता मात्र निर्माण झालंय यास दुपारचं सत्र चालू झालंय 3:50 होत आहेत आणि नक्कीच आपण चर्चा करणार आहोत त्या पुढच्या विषयावरती मॅडी 2000 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे आणि वेळ सुद्धा 30 झाली आहे आणि आमच्या सोबत खऱ्या अर्थानं बंटी भोपी जोडले गेलेत त्यांच्या बाबतीत सुद्धा काय म्हणावं आज आपण अनेक गीत ऐकता आणि त्यापैकी काही जे प्रचलित सध्याच्या घडीला जे सारखे चर्चेत असणारे गीत आहेत ना आणि त्या गीताचे गीतकार अनेक ज्यांच्या कल्पक बुद्धीतून गीत आपण ऐकलेत असे बंटी भोपी सुद्धा आमच्या सोबत जोडले गेलेत म्हणजे चिंचपाडा गावामध्ये प्रत्येक प्रकारचे कलाकार आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आहेत गुणलेखक आहेत चकडे शौकीन आहेत नाटकामध्ये काम करणारे खऱ्या अर्थाने 1968च्या दशकातील ती पिढी सुद्धा आमच्याकडे आहे त्याच्यातील काही कलाकार कलाकारांना देवाज्ञा झाली काही कलाकार अजूनही आहेत म्हणजे सर्वच काही चिंचपाडामध्ये आहे
फक्त जाता जाता एवढंच नक्कीच आपण नंतरच्या सामन्यामध्ये थोडंसं वर्णन करू आणि कदाचित या 2022 मधील चिंचपाडा प्रीमियर लीग मधील माझं ते शेवटचं समालोचन असेल. ओमकार केणी येत आहेत, स्ट्रायकर बॅट्समन आहेत प्रीतम. प्रीतमचा हा चेंडू मिड विकेट मध्ये येतोय, बाउन्स होऊन चेंडू स्टॉप केलाय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत 2 मिनिटात. आणि या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहिले तर धावा संख्या 32 वर येऊन पोहोचले. तर आपण पाहताय धावा संख्या सध्याच्या घडीला पाहिली तर 32 होत आहेत. आडव्या बॅटनं खेळण्याचा हा प्रयत्न आपण पाहिला तर बॅट्समन प्रीतमचा, प्रीतम केणी ज्यांनी आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत, 5 चेंडूमध्ये 5 धावा नाबाद, 5 वरती अजूनही खेळत आहेत. आणि भारत मुनकर अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली, स्वतः संघमालक आहेत, संघनायक आहेत आणि काय दर्जेदार फलंदाजी केली. 3 क्रमांकावर येणारा फलंदाज घातक असतो आपण म्हणतो, पण इथे खेळी सुद्धा त्यांची तशीच राहिली. हा चेंडू आव्हान तर आलाय, नाबाद 23 वरती भारत खेळतायत. धावा संख्या 51 चा पाठलाग करत असताना आतापर्यंत पोहोचले जाते 33 घरामध्ये. डेड बॉल, नेक्स्ट बॉल. चेंडू मात्र निर्धाव येतोय. नक्कीच एक मोठी पर्वणी असेल चिंचपाडा वासियांना आणि चिंचपाडा गावातील जावयांना सुद्धा. 18 मार्च धुळेवंदनाच्या दिवशी मंगेश भोपी आणि निकेश भोपी यांच्या वतीनं, एक निखिल भोपी यांच्या वतीनं एक मोठं आयोजन आहे आणि तेव्हा स्पेशल इन्व्हिटेशन सर्वांसाठी आहे. चिंचपाडा गावामध्ये गावातील सर्व ग्रामस्थ जे काही नोकरी धंद्यानिमित्त जे स्थलांतरित झालेत त्यांना सुद्धा आणि त्या गावातील खऱ्या अर्थानं जावयांना सुद्धा दोन्ही आयोजकांनी यांच्या वतीनं फार मोठी एक पर्वणी आहे. सर्वांनी नक्कीच त्या पर्वणीचा आस्वाद घ्या असं मात्र जाहीर आव्हान या स्पर्धेच्या माध्यमातून मंगेश भोपी आणि निखिल भोपी यांच्या वतीनं केला जातो. हा चेंडू स्वैरा आलाय, धावा संख्या 1 ने वाढते, धावा संख्या होते 34 धावा, 51 चा टार्गेट आहे, त्यापैकी 34 आतापर्यंत सहज पूर्ण झाल्यात पाहूया. पण अजूनही सामना संपलेला नाहीये, विराट 11 संघाला प्रयत्न करावे लागतील. या अगोदरचा निसटता पराभव आणि त्या पराभवाची परतफेड करण्याची फार मोठी संधी आहे. हा चेंडू वेगाने आलाय आणि तेवढाच वेगाने टोलवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. लॉंग लेग मध्ये चेंडू गेलाय, सिंगल मिटी आहे, 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या सहाय्याने धावपळक पोहोचला जात आहे 36 वर. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या जातात, धावा संख्या 38. ड्रिंक ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जाते, 3 षटकांचा खेळ संपला, 51 चा पाठलाग करत असताना आरोही 11 टीमची धावा संख्या 1 बाद 38 धावा. केला पण
विजयासाठी 13 धावांची गरज आहे, 12 चेंडू 13 धावा। क्षेत्ररक्षण थोडासा फेरबदल केला जातोय, स्ट्रायकर बॅट्समन भारत मुंडकर अजूनही मैदानामध्ये आहेत, अफलातून इनिंग ज्यांची पाहायला प्रभावित केलाय खेळ, भारत मुंडकर नाबाद 23 वर खेळतात अजूनही, 51 टार्गेट आणि त्यापैकी अर्ध्या धावा भारत मुंडकरच्या बॅटमधून येताना दिसतात। एक कल्पक बुद्धीचा स्वतः संघ नाही कसं असावं उत्तम उदाहरण आज भारत देत असताना त्यांच्या फलंदाजीतून। अगदी कोलातला चेंडू खेळून काढलाय, कवरच्या डोक्यानं उडवलेला चेंडू डीप कव्हर मध्ये गेला, क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल, त्याचा फायदा 2 पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण केल्यात, 3 धावा पूर्ण केल्या जातात। या 3 धावसंख्येच्या मदतीनं आपण पाहिला तर 51 पाठला करताना आता मात्र आरुही आरुष टीमची धावसंख्या आहे 1-41 धावा। वेगाने टाकला हा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप, ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता पण त्या चेंडूला ऑनसाइडला टोलवला होता, जिथे क्षेत्ररक्षक होते ओंकार यांनी चेंडू स्टॉप करेपर्यंत सिंगल पूर्ण केली गेली आणि या सिंगलच्या सह्याने धावपळ खालत ठेवलाय, धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत 42 धावा। 51 टार्गेट विजयासाठी फक्त 9 धावांपासून दूर आहे। फुल टॉस यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, सिंगल पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये होणारी ही चुकी पाहायला मिळते आणि अगदी कोणत्या प्रकारच्या संधीला दौडायचं नाही, जाऊ द्यायचं नाही हे सांगणारी मात्र इथे मैदानामध्ये पार्टनरशिप पाहायला मिळते। भागीदारी फार महत्वाची आहे उमेश भोईर, आयुष्याच्या प्रवासामध्ये सुद्धा भागीदार जर व्यवस्थित असेल ना तर यशाकडे मार्गक्रमण करताना यशस्वी आयुष्य जगण्यासाठी फार मोठं मी म्हणेन ते योगदान मिळत असतं आणि क्रिकेटचं सुद्धा तसंच आहे, भागीदार जर चांगला असेल तर भागीदारी झाली तर फलंदाजी नेहमी भरताना दिसते पण धंद्यामध्ये जर भागीदारी असली तर धंदे बुडण्याचे चान्सेस जास्त असतात हे मात्र तेवढं सत्य आहे, 99% धंदे बुडण्याचे चान्सेस जास्त असतात, बुडतात असं म्हणणार नाही। एकतर्फी थोडासा सामना पाहायला मिळतो, 44 झाल्यात, 51 आव्हान असताना चौथं षटक आहे म्हणजे 8 चेंडूमध्ये विजयासाठी 7 धावांची गरज आहे, एकतर्फी म्हणता येणार नाही माफ करा कारण अजूनही सामना बाकी आहे। औया विराट 11 संघ कमबॅक करणार का, क्या बात आहे, अगदी समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे। प्राध्यापक नितीन बानुगडे पाटलांचं वाक्य आठवलंय, पायाने चालतो तो फक्त अंतर कापतो आणि जो डोक्याने चालतो तो ध्येयापर्यंत पोहोचतो, मैदानामध्ये फलंदाजी करताना मेंदूचा सुद्धा तेवढाच वापर केला जातोय फलंदाज भारत मुंडकर आणि प्रीतम केणीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर। पहा मोठा फटका कोणत्या प्रकारे खेळण्याचा इथे मनसुबा उचलत नाहीत, धोका पत्करायला तयार नाहीयेत, सामना एक हाती सहज जिंकायचा या ईर्षेनं मैदानामध्ये खेळताना दिसतात। 51 टार्गेट चेस करताना सुरुवातीला चौकार षटकार लगावले पण आता सिंगल डबलला जास्त जास्त प्राधान्य देतात, रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न आहे, डॉट बॉल, समीकरण बदलतं, शेवटचं षटक आहे विजयासाठी, आता मात्र 5 धावांची गरज आहे, शेवटचं षटक विजयासाठी 5 धावांची गरज। चला शेवटचं षटक आहे विजयासाठी 5 धावांची गरज,
विराट इलेवन विपक्ष आरुष आरो इलेवन या दोन संघांमध्ये चालू असणारा सामना आपण पाहतोय. दुपारचा सत्र संपल्यानंतर आपण पाहताय थोडासा आता मात्र सूर्यप्रकाशातील प्रखरता ही थोडीशी कमी झालेली जाणवते कारण 4:03 होत आहेत. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे थोडेसे आता मात्र जलद गतीने वाहताना दिसतात या सत्रामध्ये. पाहूया ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात सर्व चिंचपाडवासी तो क्षण खऱ्या अर्थाने अनुभवत असताना पूर्ण वर्षभर ज्या स्पर्धेची चर्चा चालते आणि आज तीच स्पर्धा आपण एन्जॉय करताय. नाव आहे सीपीएल चिंचपाडा प्रीमियर लीग. फुलटॉस यावेळेस मात्र झेल होता ओंकार झेल मिस करतायत. पाच चेंडू पाचची गरज. सामना अजूनही सोडायला तयार नाहीये. प्रफुल केणी शेवटचे गोलंदाज आहेत. पाच चेंडू पाच धावांची गरज असं समीकरण मैदानामध्ये निर्माण झालंय. साक्षीदार आहोत तुम्ही आम्ही या स्पर्धेचा साक्षीदार आहोत या सामन्याचा जो सामना पाच चेंडू पाच वरती येऊन थांबलाय. पाहूया नियतीच्या मनामध्ये नक्की काय दडलंय कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार या सामन्यामध्ये. पाच चेंडू पाच धावा. क्या बात है. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. समीकरण बदललंय. येस गोलंदाजाने हा सामना जिंकवला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाणार विकास केणी यांच्या माध्यमातून. 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाणार आहे. गोलंदाज चर्चेत येणार यात तीळ मात्र शंका नाही जर हा सामना जिंकला तर. रोहन परदेशी कडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाणार आहे. म्हणजे आता मात्र बोली लागली आहे. गोलंदाज जर हा सामना जिंकवतोय तर 1500 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे. गोलंदाज फार चर्चेत राहिलाय. अहो काय करताय. अक्कू टप्प्याचा हा बॉल पुल केला आणि पुल होतोय सक्सेसफुल. शेजारील बाई तुमचा सिवी माझ्या पोरांना पाहू द्या माझ्या पोरांना पाहू द्या अहो बाबूला आतमध्ये घ्या भले गोट्या